नमस्कार, मी निकिता. उत्कर्ष किचन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज मी तुम्हाला पाइनऍपल मिल्कशेक बनवून दाखवणार आहे. एकदम टेस्टी आणि हेल्दी होतो आणि सर्वांनाच आवडणारा असा मिल्कशेक आहे. झटपट बनतो, नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप छान होतो. चला तर मग बनवूया आपण हेल्दी सुपर टेस्टी असा पाइनऍपल मिल्कशेक. त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन जरूर क्लिक करा, म्हणजे अशा छान छान सिंपल रेसिपीजचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर येतील. चला तर मग बनवूया आपण रेसिपी. साहित्य आहे इथे, मी पिकलेलं पाइनऍपल घेतलेलं आहे, छान असं तुम्ही बघू शकता पिकलेलं आहे पूर्ण. एक कप मी इथे दूध घेतलेलं आहे, इथे 1/4 कप साखर आणि वेलची पावडर. सर्वात प्रथम हे पाइनऍपल आपण कट करून छान पीसेस करून घेऊया. इथे मी पाइनऍपल कट करून घेतलेला आहे, छान छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे. आता आपण एका ज्यूसर जार मध्ये घालून घेऊया. यामध्येच आपण दूध पण घालून घेणार आहोत. एक कप फुल क्रीम दूध, वेलची पावडर आणि साखर हे छान आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत. इथे छान मी पाइनऍपल शेक फिरवून घेतलेला आहे. फिरवताना यामध्ये मी आईस क्यूब सुद्धा घातलेले आहे. त्यानंतर आपल्याला ज्यूस गाळून घ्यायचा आहे. मी त्याआधी एका पातेल्यामध्ये पूर्ण ज्यूस काढते आणि माझ्या ज्यूसरला एक जाळी आहे, जेणेकरून त्यांनी ज्यूस छान गाळला जातो, एक्स्ट्रा जो कचरा वगैरे असतो तो निघून जातो. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाळणीने सुद्धा गाळू शकता. मस्त छान दाटसर असा आपला ज्यूस झालेला आहे. आता थोडं 2 मिनिटं फक्त आहे, मी मिक्सरला फिरवते. इथे छान गाळल्या गेला आहे. आता आपला इथे पाइनऍपल मिल्कशेक तयार आहे. वाव मस्त. इथे थंडकार पाइनऍपल मिल्कशेक आपला तयार आहे. वरून मी थोडं काजू बदाम टाकलेलं आहे. खूप छान टेस्टी हा हेल्दी मिल्कशेक होतो आणि झटपट होतो. नक्की ट्राय करा. आवडला असेल लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका. वेळातल्या वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.